शेती आहे आधुनिक अवजारांची प्रभू कृषी सेवा केंद्राची सर्व प्रकारची शेती अवजार स्पेयर पार्ट आणि विश्वासार्ह सेवेसाठी एकच नाव प्रभू कृषी सेवा केंद्र व प्रभू एग्रीमार्ट उडाळ सर्जेकोट खाडीपात्रात मासेमारीस केलेली बोट पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहत समुद्रात केल्याची घटना घडली आहे बोटीतील चार मच्छीमारांना वाचवण्यास गेलेली दुसरी बोटही लाटांच्या तडाख्यात समुद्रात बुडाली दोघे जण उपचार घेत आहेत तर एक बेपत्ता झालाय मालवण सर्जेकोट येथील यशवंत देऊलकर यांच्या मालकीची मोर्या ही मासेमारी नौका घेऊन शनिवारी सकाळी सहा वाजण्याच्या सुमारास परेश फोंडबा रमेश देऊलकर केशव फोंडबा दिवाकर देऊलकर हे चार जण सर्जेकोट खाडीत मासेमारीसाठी गेले होते पाण्याच्या जोरदार प्रवाहाबरोबरच पात पाण्यानं खेचली गेली व पलटी झाली चारही जण खाडीच्या पाण्यात फेकले गेले वाचवण्यासाठी मच्छीमारांनी आरडाओरड सुरू केली लगेचच राजेश तेवुलकर यांची कार्तिक हे पात घेऊन काही मच्छीमार मदतीसाठी धावले मात्र पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाचवण्यासाठी गेलेली पातही उलटली सर्वजण पाण्यात फेकले गेले पोहत जाऊन काहींनी किनारा गाठला बुडालेल्या बोटीवरील चार पैकी तीन जण व वाचवण्यास केलेल्या कार्तिक बोटीवरील राजेश देऊलकर रजनीकांत देऊलकर प्रसाद आडकर नूतन पेडणेकर किशोर कांदळगावकर का यशवंत देऊलकर प्रशांत जामसंडेकर यांनी किनारा गाठला बचाव कार्यासाठी काही मच्छीमार अजय पाटणे यांनी धाव घेतली मदत कार्याच्या सूचना केल्या ग्रामपंचायत व ग्रामस्थही मदत कार्यात सहभागी होते खाडीपात्रात बुडालेल्या मोरिया बोटीवरील दिवाकर जानू देऊलकर हा तरुण खाडी व समुद्रात बेपत्ता झालाय त्याला शोधण्यासाठी बचाव कार्य सुरू होतं तर खाडीपात्रात बुडालेल्या पैकी केशव फोंडवा व त्यांना वाचवण्यास गेलेल्यांपैकी यशवंत देऊलकर यांच्यावर मालवण रुग्णालयात उपचार सुरू आहेत ताज्या अपडेट साठी सिंधुदुर्ग लाईव्ह ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा